कोकण पदवीधर मतदारसंघासाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या पार्श्वभूमीवर पनवेल मतदारसंघातील पोदी आणि सीकेटी विद्यालयातील मतदार केंद्रांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत आढावा घेतला. तसेच सीकेटी येथील मतदान केंद्रावर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान या मतदान केंद्राला कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांनी भेट देऊन आढावा घेतला. मुंबई शिक्षक आणि पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होत आहे. सकाळी 7 ते 6 अशी मतदानाची वेळ आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार निरंजन डावखरे पुन्हा एकदा रिंगणात आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघासाठी नवीन पनवेलमधील संत साईबाबा विद्यालय, सीकेटी विद्यालय, केया बाठिया विद्यालय आणि पोदी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेत मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान केंद्रांना पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन आढावा घेतला, तसेच मार्गदर्शन केले. यावेळी सीकेटी येथील मतदान केंद्रांवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मतदान केले. तसेच यावेळी पत्रकार संजय कदम, मंदार तोंदे, अनिल भोळे यांच्यासह अनेकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, नेत्रा पाटील, भाजप नेते संदीप पाटील, रवी नाईक, केदार भगत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.